संगमनेर अकोले तालुका स्नेहवर्धक संघटना होती. त्या संघटनेत 1970 साली दादासाहेब रुपवते ज्यावेळेला मंत्री झाले त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम, त्यावेळेला मी सुद्धा मुंबईत होतो शिक्षणासाठी, तो कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये लालचंदजी शहा हे हार्बर्टसन लिमिटेड कंपनीचे यमडी झाले, संगमनेरचे आरगडे हे चॅरिटी कमिशनर झाले, मी नुकताच पास झालो होतो आणि नामदार दादासाहेब रुपवते मंत्री झाले होते. आमचा सर्वांचा एकत्रित सत्कार मुंबईत झाला आणि त्या सत्काराच्या वेळेला दादासाहेबांनी विचार मांडले की अरे आपल्याला अकोल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि मग काय केलं पाहिजे, तर त्यांनी तिथं आपण अकोल्याला कॉलेज सुरू केलं पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम मुंबईत मांडली. आणि दादासाहेबांनी बसल्यानंतर चर्चा सुरू केली की संस्था काढायची म्हणजे पैसे पाहिजे आणि पैसा फक्त मुंबईत देऊ शकते, ग्रामीण भागात लोकांजवळ द्यायला पैसे नाहीत. त्यानंतर दादासाहेबांनी सांगितलं की मला संस्था काढायची आहे, अकोल्याला कॉलेज काढायचं आहे, मुंबईकर तुम्ही किती पैसे द्याल? तर आम्ही दादासाहेबांना सांगितलं आम्ही किती द्यावेत. 1970 सालातली ही गोष्ट आहे. दादासाहेब म्हणाले किमान तुम्ही 10,000 रुपये आम्हाला द्यायला पाहिजेत. लालचंदजी शाह त्यावेळेला संस्थेचे अध्यक्ष होते, मी संस्थेचा सेक्रेटरी होतो. शाहसाहेबांनी सांगितलं दादासाहेब तुम्ही 10 मागताय, आम्ही 20,000 रुपये देतो. त्या पैसे गोळा करून आम्ही दादासाहेबांना त्या काळात 20,000 रुपये दिले. नेहमी दादासाहेब आणि लालचंद शाह हे मुंबईत कॉलेजच्या प्रश्नावर एकत्र चर्चा करत आणि एवढी वर्गणी गोळा करून दिल्यानंतर दादासाहेबांना असं वाटलं की संघटनेचा कोणीतरी माणूस कार्यकारिणीत असावा, म्हणून त्यांनी शाहसाहेबांना विश्वस्त म्हणून संघटनेत घेतलं आणि अशा पद्धतीने शाहसाहेब संघटनेमध्ये आले. हा इतिहास कोणालाही माहीत नसावा असा माझा अंदाज आहे. त्यानंतर ज्यावेळेला कार्यकारिणी ठरली कॉलेजची, त्यावेळेला एक ठराव केला गेला होता की संगमनेर अकोले तालुका स्नेहवर्धक संघटनेचा एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी कॉलेजवर असावा. म्हणून पहिला प्रतिनिधी म्हणून माझी नेमणूक अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीवर झाली. मी त्या काळी 10 वर्ष सतत रेग्युलर संस्थेवर होतो. संस्था ज्या वेळेला कॉलेज सुरू केलं आम्ही, संस्थेचा पहिला वर्ग अगस्ती हायस्कूलचा जे शेतकरी निवास आहे तेथे सुरू झाला. जे ज्या कॉलेजची सुरुवात एका खाजगी इमारतीत होते त्या शाळा कॉलेजचा वटवृक्ष आज 25 ते 30 कोटी रुपयाच्या इमारती उभ्या करून झालेला आहे. हा काही फुकट झाला नाही आणि संस्था उभी राहते याला संस्था चालक जबाबदार असतात. संस्था चालक चांगले असले की संस्था उभी राहते. ही आपली आत्तापर्यंत सगळ्या काय ज्या संस्था मॅनेजमेंट झाल्या या अतिशय चांगल्या होत्या, त्यांनी सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं म्हणून आज संस्था ह्या अवस्थेला उभी आहे. आता मित्र मी तुम्हाला सांगतो तिथून कॉलेज काही वेळेला जागेअभावी नगारखान्यात गेलं, तिथून एक एक करता इमारत उभी राहिली आणि अशा पद्धतीने ही इमारत उभी राहिली. मी टोटल साधारण 18 ते 20 वर्ष कार्यकारिणीवर काम केलेलं आहे. कार्यकारिणीवर काम करताना पैसा ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कुठली संस्था उभी करताना पैसा पाहिजे असतो आणि पैसा हा उभा करण्याची साधनं उपलब्ध करण्याचं काम संस्था करत असते. तर अशा तऱ्हेनं संस्थेनं आतापर्यंत पैसा उभा करून हे सगळं दिसणारं वैभव आज जे आहे हे उभं राहिलेलं आहे. आतापर्यंत अनेक कार्यकारिणी आल्या आणि गेल्या. आता मूळ मुद्द्याकडे येतो मी. आतापर्यंत अनेक कार्यकारिणी आल्या आणि गेल्या, कुठं आल्या कुठे गेल्या कुणालाही माहीत नाही. मग आजच्याच कार्यकारिणीने काय पाप केलं आहे का तिच्याबद्दल एवढा आरोप होऊन राहिला आहे. ही कार्यकारिणी सुमार आहे
ही कार्यकारिणी सदोष आहेत असे आमच्यावर आरोप केले जातात. मला सांगा मित्र हो, आमच्यात काय दोष आहे, आम्ही काय सुमार आहोत हे समोरच्या पार्टीने पटवून देणं गरजेचं आहे. ज्याने आमच्यावर आरोप केले की सुमार कार्यक्रमी कारणी आहे, हे आज काय शब्द दुसरा तो सदोष कार्यकारिणी आहे, मग आमच्यातले दोष दाखवून द्या. आम्हाला तुम्ही नाव ठेवताय, समाजात तुम्ही आमची बदनामी करताय, याचं काय? आमच्यामध्ये सांगा कोण शिकलेलं नाही? माझ्याबद्दल तर कोणी वादच करू शकत नाही, संस्था स्थापनेपासून मी इथं आहे. आमचे अध्यक्ष म्हणजे ठेकेदार आहेत, ठेकेदार माणूस नाही, ठेकेदार कार्यकर्ता होऊ शकत नाही. पण याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होतं ते दुकानदार होते ना, मग तेव्हा असं नाही कोणी म्हटलं की हा दुकानदार आहे. मग आजच का? यामागे काहीतरी षडयंत्र कोणतरी रचलेलं असावं असा आमचा संशय आहे. मग आम्ही लायक नाही, आम्ही नालायक आहोत, सिद्ध करून द्या की ही कार्यकारिणी काम करण्यात लायक नाही. आमच्यामध्ये कोण शिकलेलं नाही ते सिद्ध करून द्या. आम्ही समाजात वागते नाही हे सिद्ध करून द्या. आम्हाला समाजाचं ज्ञान नाही, समाजाबद्दल आम्हाला आपुलकी नाही हे सिद्ध करून द्या. आम्ही राजकारणी आहोत, निश्चित आहोत, त्याबद्दल वादच नाही, पण म्हणून आम्ही इथं काम करायला लायक नाही, आम्ही सदोष आहोत आणि सुमार आहोत या शब्दाचा आम्हाला अतिशय दुःख होत आहे. काय केलं, काय आमच्यात कमी आहे? आणि जर आमच्यात कमी आहे तर आमच्यापेक्षा चांगली माणसं सुचवा. डॉक्टर साहनेला हा पर्याय आहे दाखवा, अध्यक्षाला हा पर्याय दाखवा, आमच्याला हा पर्याय दाखवा ना. हे काही नसताना दुसऱ्याला नावं ठेवणं आमच्यासारख्या मनाला वेदना होतात. माझ्या ह्या संस्थेकरता मी काय केलेलं आहे हे मला माहीत आहे, आणि मला सुमार म्हणायचं हां ही कुठली रीत? तेव्हा हा जो काही प्रश्न हे केलेला आहे याचा त्याने खुलासा केला पाहिजे समोरच्या व्यक्तीने. दुसरी गोष्ट, काँग्रेस पक्षाची भूमिका ही सुद्धा मी इथं तुमच्यापुढे क्लिअर करू इच्छितो. पिचड साहेबांनी म्हणण्यापेक्षा चीफ ट्रस्टीनी प्रत्येक पक्षाला विचारलं गेलं, तुम्ही तुमच्या पक्षाचे दोन दोन जे काय प्रतिनिधी तेवढे पाठवा. आमच्या पक्षाला विचारलं गेलं, आमच्या पक्षातर्फे माझं आणि रमेश देशमुखचं रमेश जगतापचं नाव पुढे केलं गेलं. पण आमच्यापैकी काही जण ज्यांना कार्यकारिणीत यायचं होतं, मी नाव घेणार नाही, तुम्ही समजून घ्या काय ते, की ज्याने पिचड साहेबांच्या घरी चार चार वेळा एलपाटे मारले मला कार्यकारिणीत घ्या म्हणून, त्यांना घेतलं गेलं नाही, आज ते विरोधात जाऊन बसलेत. ज्या जुन्या कार्यकर्त्यांना वाटलं होतं की मला घेतील, मला घेतलं नाही, ते जाऊन बसलेत. काँग्रेस पक्ष जाऊन बसलेला नाही, काँग्रेस पक्ष आजही संस्थेबरोबर आहे, संस्थेच्या विकासाबरोबर आहे. आणि काँग्रेस पक्षाला जे आमचे एक नेते सांगतायत राजीनामे देणार आहेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, अरे तुम्ही कोण सांगणार आहे? तुम्ही काल पक्षात आलात, आमचं आयुष्य पक्षात गेलं आहे, गेली 40 वर्ष आम्ही पक्षात काम करतो आहे, पक्षानं आम्हाला काही दिलं नाही पण प्रामाणिकपणे काम करतो आहे, हे काल आले, यांना कुठं घेतलं नाही म्हणून हे काँग्रेसमध्ये आलेत, आणि हे आम्हाला ज्ञान शिकवत आहेत म्हणे काँग्रेसचे लोक राजीनामे देतील, यांना काय अधिकार विचारायचा आम्हाला? तेव्हा काँग्रेसचे सभासद सदस्य अजिबात राजीनामा देणार नाही हे मी जाहीरपणे सांगतो इथं. त्याच्यानंतर थोडीशी एक वेगळी भूमिका आहे माझी समोरच्या आंदोलकांना, माझं थोडं भावनिक आव्हान आहे की आज पिचड साहेबांचं वय 85 वर्ष झालेलं आहे, 50-60 वर्ष ते काम करतायत, त्यांच्या मनाला वेदना होतील, त्यांना त्रास होईल, अशा तऱ्हेचं आंदोलन ह्या वयात संस्थेविरुद्ध करणं योग्य नाही. कारण असतील, त्यांना आंदोलन करण्यामागे कारण असतील, पण ह्या वयामध्ये पिचड साहेबांना
क्लेश द्यायचा, वेदना द्यायच्या. हे अत्यंत चुकीचं काम ही मंडळी करत आहेत. आता आमचा राजीनामा मागण्याचा अधिकार कोणाला नाही. काँग्रेस पक्ष यांच्या बरोबरच आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही आमच्याबद्दलचे जे काही आमचं म्हणणं आहे तेही मी मांडलेलं आहे. आम्ही अशिक्षित आहोत का सुशिक्षित आहोत हेही मांडलेलं आहे. थोडीशी एक संस्थेचा इतिहासही आपल्यापुढे मांडलेला आहे. आणि आजही काँग्रेस पक्ष निश्चितपणे संस्थेबरोबर राहील हे मी जाहीर करू इच्छितो. आणि मला असं म्हणायचं आहे, आता नवीन कार्यकारिणी दिली आहे ना, तुमच्या मागण्या मान्य केल्या आहेत ना, ज्या महत्त्वाच्या मागण्या आहेत की ज्या कुठल्या संस्थाचालक करणार आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं पितळसाहेबांचं की ठीक आहे, एक मेंबर तर एक मेंबर कार्यकारिणी घ्यायचा कुटुंबातला, कार्यकारिणीमध्ये घटनेमध्ये बदल करायचे, सभासद कोणाला करायचं हे ठरवायचे अधिकार द्यायचे. एवढं सगळं मोकळे मनाने साहेबांनी पंधरा मागण्या मान्य केल्या. हे त्यांनी मान्य केलं, साहेबांनी लेखी दिलं तेही त्यांनी मान्य केलं, आणि एवढंही करून तुम्ही आंदोलनाची भाषा बोलता. सांगा कसा विश्वास ठेवायचा यांच्या मागण्या मान्य करून. तेव्हा पितळ साहेबांनी मागण्या केलेल्या आहेत, मान्य केलेल्या आहेत, त्याच्यावर माझं अजूनही मत आहे. अजूनही शांतपणे विचार करून एकत्रित बसून तोडगा काढावा. वादविवाद करण्यापेक्षा, आंदोलनं करण्यापेक्षा, मोर्चे काढण्यापेक्षा शांततेने यावं. मी मध्यस्थी करतो, पितळ साहेबांवर बोलायची यांच्या कोणालाही न विचारता. मला असं वाटतं की मी एखादं ठरवलं पितळ साहेबांनी म्हणायचं साहेब ऐकतील. मी अजून त्यांना विनंती करतो की तुम्ही दोन चार जण या, आम्ही दोन चार जण बसून आपण सामंजस्याने प्रश्न काढू, मार्ग काढू, आणि तो मार्ग आपण साहेबांपुढे मांडू. पण ती तयारी नाही, त्यांचे आंदोलन पाहिजे. त्यांना आंदोलन करतायत करू द्या. आमचीसुद्धा आंदोलन वगैरे करायची सगळी तयारी कमिटीने केलेली आहे. ते जे करतील त्याला प्रत्युत्तर द्यायची तयारी कमिटीने केलेली आहे. एवढं मी बोलतो आणि थांबतो. मित्र, 1980 सालापासून तर 2022 सालापर्यंत मी या शेतकरी संघटनेचं काम करतो. ज्यावेळेला तालुक्यामध्ये पहिल्यांदा शरद जोशींची प्रवरा विद्यालय इंदुरीच्या हायस्कूलच्या मैदानावर फार मोठी सभा झाली, त्या 1980 सभेमध्ये या छातीवर बिल्ला लावला, तो थेट 2022 जे बोटावर मोजणे आहेत की जे 4-2 माणसं तालुक्यामध्ये शिल्लक आहेत त्यापैकी मी एक आहे. हजारो लोकांनी त्यावेळेला बिल्ले लावले, ते आज कुठे गेले हे सगळा तालुका पाहतोय. या तालुक्यामध्ये जी जी आंदोलनं झाले, ज्या ज्या चळवळी झाल्या, त्या एकाही चळवळीपासून आम्ही कधी दूर राहिलो नाहीत. मग तो रुग्ण मोर्चा असेल, मीटर हटावची मोहीम असेल, पाण्याच्या फेरवाटपाचा प्रश्न असेल, विजेचा प्रश्न असेल, विजेच्या बिलाची होळी करण्याचा प्रश्न असेल, किंवा शेतकऱ्याच्या उत्पादनाला, मग तो कांदा असेल, ऊस असेल, त्याचा बाजारभाव मागण्याच्या संदर्भामध्ये जी जी आंदोलनं झाली, या सगळ्या आंदोलनामध्ये हिरिरे आणि पुढाकाराने आम्ही पुढे होतो. फक्त आंदोलन आणि आंदोलन, आयुष्यात कधीच कुठं कोणाची सत्ता मिळवण्यासाठी मी प्रयत्न केला नाही. मित्र, मला अभिमान वाटतो सांगायला की या संस्थेमध्ये कार्यकारिणीवर घेत असताना मी ना पितळ साहेबांकडे गेलो ना गायकर साहेबांकडे गेलो. मला या कार्यकारिणीवर घ्या असं मी कधी कोणाला म्हटलो नाही. मी 21 मंडळीच्या ऑपरेशनसाठी पुण्यात होतो. 12 पितळ साहेबांचा मला फोन आला की सर्व पक्षाच्या लोकांना आपण या कार्यकारिणीमध्ये स्थान देतो. अनेक वर्ष शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या कार्यकारिणीवर कोणी नाही, तुमचं काम पाहता सर तुम्हाला आम्ही या कार्यकारिणीवर संधी देऊ इच्छितो. आम्हाला तुमचं प्रतिक्रिया किंवा तुमची संमती हवी आहे. म्हणलं साहेब मी पुण्यात आहे, ते म्हणे व्हॉट्सअपवर 2 मला पत्र द्या की संघटनेचा प्रतिनिधी म्हणून मी या कार्यकारिणीवर काम करायला तयार आहे.
मी व्हॉट्सअपवर ते पाठवलं, मला भाऊंचाही फोन आला त्यावेळेला कधी व्हॉट्सअपवर कोई ना तुम्ही पाठवा. योगायोगाने मला या कार्यकारिणीवर घेण्यात आलं. गेले 35 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये मी काम करतो, अनेक ठिकाणी सेवा केली, विद्यार्थी घडवण्याचं काम केलं, संस्था वाढवण्याचं काम केलं. मला खूप बरं वाटलं होतं की या संस्थेमध्ये आपल्याला संधी मिळाली, त्या संधीचं निश्चितपणे आपण सोनं करू. परंतु कार्यकारिणी जाहीर होताच जर एक मोहळ तालुक्यामध्ये उठलं गेलं की बिंडोक लोक घेतले, ज्यांना काही संपत नाही असे लोक घेतले, अशिक्षित लोक घेतले, भ्रष्ट लोक घेतले, बिचर साहेबांनी स्वतःच्या राजकारणाला फायदा ठरेल असे लोक या कार्यकारिणीमध्ये घेतले. मित्र हो, जे आंदोलन त्यांनी केलं त्या मंडपामध्ये असणाऱ्या प्रत्येक माणसाचा इतिहास या तालुक्याला माहिती आहे. मी नावं घेऊन देखील सांगू शकतो. मगाशी डॉक्टर साहेबांनी देखील उल्लेख केला की याच्यातले निम्मे लोक पितर साहेबांबरोबर जाऊन त्यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्या बुटावर नाक घासलंय की साहेब मला या कार्यकारिणीवर घ्या. त्यांना या कार्यकारिणीवर संधी मिळाली नाही, इथं संधी नाही म्हणून लगेच त्या मंडपात जाऊन बसले. अनेक भ्रष्ट लोक त्या मंडपामध्ये बसलेले होते. मला डॉक्टर अजित नवलेंचा फोन आला की सर तुम्ही कुठं, तुमच्याशी मला जरा बोलायचं आहे. म्हटलं जरूर बोलेल डॉक्टर साहेब, आपण दोघांनी अनेक चळवळी या तालुक्यामध्ये केल्यात, मग तुम्ही ज्यांच्या मांडीला मांडी लावून मंडपात बसलेत त्यांचा इतिहास जरा तुम्ही तपासून पहा. तुम्ही आम्हाला सांगता संस्था चालवायच्या लायकीचे नाही म्हणून. माझं आव्हान आहे त्यांना की माझ्या या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सामाजिक कामामध्ये मी कधीच कुठल्या संस्थेमध्येही नव्हतो, परंतु जर माझ्यावर जर एक रुपयाचा जर भ्रष्टाचाराचा कुठला आरोप असेल, पक्षबदलूपणाचा आरोप असेल, पार्ट्या बदलण्याचा आरोप असेल, स्वार्थासाठी इकडून तिकडे जाण्याचा जर आरोप असेल, असा कोणताही आरोप या लोकांनी सिद्ध करून दाखवावा, या क्षणाला मी राजीनामा द्यायला तयार आहे. पण वारे बाप, काहीतरी माईक हातात मिळाल्यावर कोणाला आरोप करायचे? मी म्हणतो ज्या वेळेला या कार्यकारिणीचा आणि या समन्वय समितीची बैठक झाली, 14 च्या 14 निर्णयावर पितर साहेबांनी अतिशय सखोल अभ्यास करून निर्णय घेतला. त्याच्यासाठी कार्यकारिणी निवडली. अगोदर 3 लोकांची होती, नाही अजून हा 4था घ्या, नाही अजून हा 5वा घ्या. बरं ठीक आहे, 4था घ्या, 5वा घ्या, 5 लोकांना वर पाठवा, आम्ही चर्चा करू. 15 लोक वर घेऊन आले. ठीक आहे, तरी आम्ही कोणाला बाहेर काढून दिलं नाही. अतिशय सविस्तर चर्चा झाली, एक एक मुद्दा वाचून सखोल निर्णय घेण्याचा निर्णय घेतला. सर्वाला प्रतिसाद दिला पितर साहेबांनी, सगळ्याला होकार दिला, मान्यता दिली. ठीक आहे, भ्रष्टाचार आहे, खासगी तुम्ही एखादा CA ऑडिटर नेमा, निश्चितपणे भ्रष्टाचार कोणी केला आहे आपल्याला दिसलं पाहिजे. 14 वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये एकदाही विश्वस्त मंडळाला विचारलं नाही असा पितर साहेबांचा आरोप आहे. ते म्हणले मला तरी कळू द्या कोण भ्रष्टाचारी आहे. त्यालाही मान्यता दिली, सभासद वाढवले पाहिजेत. ठीक आहे, आपण सगळे एकत्र बसू, तुमची जी काय समन्वय समिती याच्याबरोबर चर्चा करून किती सभासद वाढवत होतील ते पाहू, खाजगी ऑडिट करू, भ्रष्टाचाराच्या चौकशा करू. प्रत्येक मुद्द्याला सकारात्मक भूमिका दिली आणि 9 तारखेला त्या समन्वय समितीची आणि विश्वस्त कार्यकारिणी मंडळाची एकत्र बैठक ठरली. आदल्या दिवशी परत पत्रकार परिषद घेऊन पुढच्या आंदोलनाची रणनीती आखण्यात येत आहे. अरे ही कुठली भाषा प्रयोग, पुढल्या आंदोलनाची रणनीती, याचा अर्थ तुम्हाला सामोपचाराने हे प्रश्नच मिटवायचे नाही आहेत, तुम्हाला आंदोलन करून रणनीतीच राबवायची आहे. आणि म्हणून पितर साहेबांनी आणि विश्वस्त मंडळाने आम्ही कार्यकारिणीने असा निर्णय घेतला की जर ते मिटवण्याच्या मनस्थितीतच नसतील तर कशासाठी बैठक घ्यायची, कशासाठी त्यांच्याशी चर्चा करायची, करू द्या त्यांना आंदोलनं, काय करता येतील तेवढे आंदोलनं आम्ही केलेत आयुष्यभर. आणि म्हणून कालची बैठक ही रद्द करण्यात आली. आज जी केली वार्ताहर परिषद किंवा तुमची जी परिषद घ्यायची वेळ आली ती त्यांनी काल घेतली. म्हणून एक गैरसमज नको व्हायला की हे घाबरलेत, सगळ्या मागण्या आपल्या मान्य केल्यात, हे निश्चितपणे भ्रष्ट आहेत काय नू. माझ्यासारख्या तर वाटतं की निश्चितपणे चौकशी झाली पाहिजे. ज्याच्यामध्ये कोणी आमच्या संचालकामध्ये कोणी भ्रष्ट असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याला या कार्यकारिणीतून काढून टाकलं पाहिजे, काय हरकत नाही. आणि हे सगळं मान्य केलं आहे ना, पण तुम्ही बसा, तुम्ही चर्चेला तयार नाही, तुम्ही नुसते आंदोलनाच्या रणनीती जागेत बसलेत. प्रत्येकाचा डाव वेगळा, प्रत्येकाचे डावपेच वेगळे, प्रत्येक आंदोलन करण्याच्या त्यांच्या मागचे हेतू प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत.
आणि हे जेव्हा सगळ्या तालुक्याच्या लक्षात आलं, हे आमच्या जेव्हा कार्यकारिणीच्या लक्षात आलं, त्यावेळेला आम्ही चर्चा करायचा मार्ग सोडून दिला आणि आजही तुमच्या पुढं वार्ताहर परिषद म्हणून आम्ही आमचं मन या ठिकाणी मोकळं करतो. धन्यवाद.